नमस्कार. कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य प्रशिक्षण कार्यालयाच्या आरोग्य प्रशिक्षण कार्यक्रमाच्या बजाज पल्स या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. मी डॉक्टर अजय रोटे, वैद्यकीय संचालक कमलनयन बजाज रुग्णालय. आज आपल्यासोबत आहेत अत्यंत वरिष्ठ स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर प्रेरणा देवधर मॅडम. मॅडम नमस्कार, स्वागत आहे आपल्या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर प्रेरणा देवधर मॅडम या मागच्या 30 वर्षाहून अधिक काळामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ म्हणून त्या कार्यरत आहेत. औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये MD ची डिग्री घेतल्यानंतर त्या इंग्लंडला एका प्रख्यात रुग्णालयामध्ये 8 वर्षापर्यंत त्यांनी या विषयाचं पुढचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्यानंतर परत कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये त्या रुजू झाल्या आणि मागच्या 21 वर्षाहून अधिक काळासाठी कमलनयन बजाज रुग्णालयातील येणाऱ्या रुग्णांना त्या सेवा देत आहेत. त्या अत्यंत प्रतिथयश सर्जन आहेत आणि त्यांच्या कारकिर्दीचा मानाचा तुरा असं म्हणता येईल की मुंबई वगळता पूर्ण महाराष्ट्रामध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया करणाऱ्या त्या पहिल्या महिला स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि ही एक अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे. मला खूप आनंद होतोय मॅडम आपल्याला इथं बोलवताना. मॅडमचा जो विशेष आवडीचा विषय हातखंडा जो आहे तो आहे जोखमीच्या शस्त्रक्रिया, जोखमीच्या गर्भावस्था, जोखमीच्या प्रेग्नन्सी, ज्याला आपण हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणतो. तिथंपासून आपण आपल्या चर्चेची सुरुवात करूया. मॅडम, जोखमीच्या शस्त्रक्रिया म्हणजे काय? नेमकं कुठल्या प्रेग्नन्सीजला, कुठल्या गर्भावस्थांना आपण जोखमीच्या गर्भावस्था असं म्हणू शकतो? नमस्कार. सर्वप्रथम धन्यवाद डॉक्टर रोटे, एवढं छान तुम्ही माझ्याबद्दल सांगितलं सगळ्यांना. आजकाल प्रेग्नन्सी म्हणजे गर्भावस्था ही थोडी गुंतागुंतीची अशासाठी व्हायला लागली आहे की एकतर मुलींचं वय पण वाढतं आहे लग्नाचं, आणि त्यानंतर बरेचदा प्रेग्नन्सी 30 नंतर चालू होते, म्हणजे त्यामुळे ऑटोमॅटिकली थोडंसं कधी कधी बॉर्डरलाईन ज्या गोष्टी असतात, ब्लड प्रेशर, डायबिटीस, हे सगळ्या गोष्टी त्या प्रेग्नन्सीच्या प्रेशरने कधी कधी जास्त वाढायला लागतात. परत त्यानंतर काही बाकीच्या ज्या गर्भवती असतात ज्यांना हृदयाच्या झडपा बदललेल्या असतात किंवा काही किडनी रिलेटेड प्रॉब्लेम असतात किंवा हृदयाचे ठोक्यांची अनियमितता असते, हे सगळे पण हाय रिस्क किंवा उच्च जोखमीच्या किंवा गुंतागुंतीच्या प्रेग्नन्सी समजण्यात येतात. ज्या स्त्रियांचे आधीचे मुलं दगावलेले असतात पोटामध्ये किंवा ज्यांना वारंवार गर्भपात होत असतात, असे पण काही ज्या आहेत महिला त्यांना पण त्या गोष्टीची गरज भासते की ज्यांना व्यवस्थित एक समजावून सांगून काउन्सिलिंग करून मग त्यांचा प्रॉब्लेम आपल्याला डिटेक्ट करावा लागतो आणि मग त्यांना ट्रीटमेंट द्यावी लागते. बरोबर आहे. मॅडम, आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये आपण अशा असंख्य अतिजोखमीच्या गर्भावस्थातल्या स्त्रियांना मदत केलेली आहे आणि त्यांना यशस्वीरित्या त्यातनं बाहेर काढलेलं आहे, तर या संदर्भात त्यांना मार्गदर्शन काय कराल? आणि दुसरा प्रश्न असा राहील की ज्यांना आधीच लक्षात येतं की ही जोखमीची गर्भावस्था आहे तर त्यांनी काय करावं, काय काळजी घ्यायला पाहिजे? ऍक्च्युअली आतापर्यंत जवळपास 3,500 डिलिव्हरीज माझ्या झालेल्या आहेत बजाज हॉस्पिटलमध्ये. माझा असा सल्ला राहील की ज्यांनी कोणाला लग्न करतात तेव्हा लग्नाच्या आधी सुद्धा काही टेस्ट करून घ्याव्या किंवा लग्न झाल्यानंतर जेव्हा आपल्याला प्रेग्नन्सी किंवा गर्भधारणेचा विचार असतो तेव्हा सुद्धा काही बेसिक रक्ताच्या चाचण्या असतात, सोनोग्राफी असते, जेणेकरून आपल्याला काही रिस्क फॅक्टर ओळखू येतात किंवा आपल्याला काय विशेष लक्ष द्यावं लागेल प्रेग्नन्सी मध्ये, आणि त्या हिशोबाने मग आपल्याला त्यांची व्यवस्थित काळजी घेता येते. तर मला असं वाटतं हा आपल्याकडे थोडासा दुर्लक्षित भाग आहे. एकदा गर्भ राहिल्यानंतर मग तर आम्ही वरचेवरती चाचण्या करतोच पण त्याच्या आधी थोडस बघणं आवश्यक आहे. बरोबर आहे. आणि जसं आपल्याकडे तज्ज्ञ मार्गदर्शन तज्ज्ञ पण इथे आहेत आणि कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये सर्व सुविधा पण उपलब्ध आहेत, त्यामुळे कितीही जोखमीच्या जर गर्भावस्था असतील तर त्या सगळ्यांचं समायोजन इथे चांगल्या पद्धतीने, कारण आपण टीम आहोत, आपल्याकडे बाकी सगळ्या स्पेशालिटीज आहेत, त्यामुळे कुठलाही प्रॉब्लेम असला तरी त्याप्रमाणे त्या गर्भवतीची काळजी घेण्यात आपण घेऊ शकतो त्याच्यामध्ये. बरोबर आहे. दुसरा जो विषय आहे, आता रिसेंटली आपण खूप यशस्वीरित्या रोबोटिक शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आपल्या विषयामध्ये, त्याबद्दल काय सांगाल? तो फार एक आम्हाला फार कुतूहल आहे.
ऍक्च्युअली मला स्वतःला पण कोणी 30 वर्षापूर्वी म्हणलं असतं MD करताना की अशा पद्धतीच्या शस्त्रक्रिया होतील भविष्यात, तर यावर माझा पण विश्वास बसला नसता. पण हा जेव्हा आपल्या दवाखान्यामध्ये हा रोबो आला, दाविंची XI ही सगळ्यात अत्याधुनिक सिस्टीम आहे रोबोटिक सर्जरीची, तेव्हा मला ही कल्पनाच खूप फॅसिनेटिंग वाटली की आपण कन्सोलवर बसून रोबोच्या सहाय्याने कुणाच्या गर्भपिशवीवरती शस्त्रक्रिया करतो. आणि मग त्यानंतर त्याची ट्रेनिंग घेतली मी प्रॉपर कंपनीकडनं, आणि आता गेल्या 3 महिन्यामध्ये जवळपास 12 शस्त्रक्रिया आपल्याकडे यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. आणि ह्या सर्वाचे फायदे मला स्वतःलाच एवढे पटले आहेत, कारण मी गेले 30 वर्ष जे कन्व्हेन्शनल मेथड बघितले आहेत त्यापेक्षा खूपच याच्यामध्ये काय म्हणतात फायदा आहे, रुग्णाचा फायदा जास्त आहे यामध्ये. साधारण कुठल्या प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी आपण रोबोटचा वापर करू शकतो? आपण गायनेकोलॉजी रिलेटेड, म्हणजे जे गर्भाशयाशी रिलेटेड, ओव्हरीशी रिलेटेड ज्या शस्त्रक्रिया असतात ना, त्याच्यासाठी रोबोटिक शस्त्रक्रिया वापरता येते. गर्भपिशवीवर गाठी असणे किंवा अतिरक्तस्राव होणे किंवा ओव्हरीवरती काही गाठी असणे, या सगळ्या गोष्टी रोबोटच्या सहाय्याने आपल्याला आपण करू शकतो. आणि या प्रकारच्या रोबोटिक शस्त्रक्रियेचे काय फायदे होतात? हा, या फायद्यांनीच ऍक्च्युअली मी खूप इम्प्रेस झाले या शस्त्रक्रियांबद्दल. ह्याच्यामध्ये कसं आहे की आम्हाला जे मॅग्निफिकेशन असतं, म्हणजे ती जी आपल्या पेशी असतात त्या जवळपास 10% 10% 10×10 अशा जवळ येतात, 10 पट मोठे दिसते आपली स्क्रीन, आणि ते 3D विजन असतं आम्हाला, म्हणजे सगळं जणू काही आम्ही त्या पोटामध्ये उतरून ती शस्त्रक्रिया करतो आहोत अशा स्वरूपाचं. आणि त्याच्याने काय होतं, सगळ्या पेशी खूप जवळ आल्याने प्रिसिजन खूप वाढतं शस्त्रक्रियेचं, अचूकता निर्माण होते. छोटं छोटं ब्लिडिंग जरी कुठे असेल, अगदी बारीक रक्तवाहिनी सुद्धा आम्हाला खूप छान दिसते. आणि काही काही ज्या पोकळी असतात ज्याच्यामध्ये आपल्याला नॉर्मली जाता येत नाही, त्याच्यात त्या रोबोच्या आर्म्सने आम्हाला पोचता येतं, कारण त्या रोबोच्या आर्मना 360 डिग्री हे आहे, हालचाल आहे. आपलं मनगट फक्त एवढीच हालचाल करू शकतो, तर हा याच्यामध्ये खूप मोठा फायदा आहे. आणि दुसरं असं की हे तर झालं करताना, पण त्यानंतर पेन रिलीफ, म्हणजे वेदना अक्षरशः पेशंटला नसतात, म्हणजे 48 तासाने लोक घरी जायचं, डिस्चार्ज मागतात स्वतः बायका की बो आता आम्ही चांगले आहोत आणि आम्हाला घरी पाठवा. तिसरं म्हणजे रक्तस्त्राव एकदम नगण्य असतो, कारण सगळ्या रक्तवाहिन्या खूप छान दिसल्याने अजिबात ब्लिडिंग किंवा जे काय होत असेल त्याला लगेच टॅकल करण्यात येतं, त्यामुळे 5 ते 10 ml वरती रक्तस्त्राव होत नाही. तर हे सगळे असंख्य फायदे या शस्त्रक्रियेचे मला जाणवले. अजूनही पुढे नजीकच्या भविष्य काळामध्ये मला वाटतं बऱ्याच शस्त्रक्रिया आपल्या नियोजित आहेत रोबोटिक. हो, आता कसं एकदा थोडस आपल्याला स्वतःला पेशंटला जर हे पटलं तर ऑटोमॅटिक ते काय ते बोलायला लागतात बाकी बायकांशी की बुवा नाही ही पद्धत चांगली आहे. पण हे मी स्वतःच कन्व्हिन्स झाल्याने मी खरंच सगळ्यांना असं आवाहन करेल की बुवा या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत, आणि अक्षरशः म्हणजे पुण्या मुंबईला जाण्याची आता आवश्यकता नाही, सगळी टेक्नॉलॉजी आपल्याकडे अवेलेबल आहे, तर या गोष्टी आपल्याला होऊ शकतात, आपण करून घेऊ शकतो. हा फार महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे, कारण कमलनेन बजाज रुग्णालयाचं जे विजन आणि मिशन स्टेटमेंट आहे की रुग्णाला इथल्या आपल्या भागातल्या रुग्णाला कुठल्या उपचारांसाठी बाहेर जावं लागलं नाही पाहिजे, आणि ते तज्ज्ञ डॉक्टर्स आणि त्या सुविधा ते तंत्रज्ञान सगळं इथं उपलब्ध आहे. अगदी अगदी. आणि मॅडमनी त्याला विशेष त्याच्यामध्ये प्रावीण्य संपादन करून, मॅडम आपलं मनपूर्वक अभिनंदन की आपण महिला स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत ज्या रोबोटिक शस्त्रक्रिया करता आहेत मुंबई व्यतिरिक्त, आणि आपण अशाच आणखीन शस्त्रक्रिया कराव्या. आणि आपल्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की ज्यांना कुणाला अति जोखमीच्या गर्भावस्था असतील किंवा प्रेग्नन्सी रिलेटेड कुठल्याही समस्या असतील तर देवधर मॅडम यांच्याकडे संपर्क साधावा. त्यांच्याकडे रोबोटिक शस्त्रक्रियाचं पण आता पर्याय आपल्याला उपलब्ध आहे, आणि ज्यामुळे रुग्णांना खूप फायदा होतो आणि लवकरात लवकर घरी जायला मदत होऊ शकते. आपण इथे आलात मॅडम, खूप छान वाटलं. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर रोटे, आणि धन्यवाद सगळ्यांचे.